पार्टी जय, भारतीय जनता पार्टी जय, महाविकास आघाड़ी सरकार हम तुम्हारे साथ है। देवेंद्र जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। देवेंद्र जी तुम संघर्ष करो, इज्जत कर दो अधिकारी। भारतीय जनता पार्टी सरकार उद्धव सरकार। देवेंद्र जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। देवेंद्र जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ। ज्यांनी खोटा उघडकीस आणला त्याला नोटीस द्यायची, त्याच्यावर पोलीस कारवाई करायची, आणि ज्यांनी चोरांना या राज्याच्या दरोडेखोरांना आणि ज्यांनी भरत्यांमध्ये घोटाळे केले अशांना सगळ्यांना संरक्षण देणारं खाली डोकं वर पाय असलेलं अत्यंत निर्लज्ज हे सरकार आहे। पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार, इतकं विचित्र सरकार, एकमेव अद्वितीय असं हे अद्भुत सरकार यापूर्वी महाराष्ट्रात नव्हतं। माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मोठा घोटाळा उघडकीस आणला, रोज एक नवा घोटाळा ते उघडकीस आणणार आहे। घोटाळेबाजांचं हे सरकार आहे। डर्टी डझन पॉलिटिक्स या राज्यामध्ये चालू आहे। या लबाडांना स्वतःचं तोंड लपवायला जागा उरलेली नाही आणि म्हणून चोरांना अभय आणि जो साव आहे, जो न्यायाची बाजू घेतो आहे, त्याच्यावर कारवाया असं षडयंत्र या सरकारनं चालवलेलं आहे। म्हणून आम्ही या सरकारचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आताच आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं त्याच्यानुसार बऱ्याच दिवसांपासून म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत यांचे 3 मंत्री आरोपी ठरले आणि दोन जेलमध्ये आहे, त्यातले एक बाहेर आहे। आणि अशा परिस्थितीत हे सगळे घोटाळे उघडकीस आणणाऱ्यालाच नोटीस देणं हे अत्यंत काय म्हणता येईल त्याला की चोर सोडून संन्याच्याला फाशी या पद्धतीचं राजकारण सुरू आहे। आणि स्वतःचे पापं झाकण्यासाठी पुढं तरी आता काहीतरी लोकांपुढं चुकीचे नेरेटिव्ह तयार करणं या पद्धतीनं सरकारचा वापर करून सरकारी यंत्रणेचा दुर्वापर करून ह्या सगळ्या गोष्टी करणं सुरू आहे। महाराष्ट्राची सत्ता यांच्या हातात आहे, त्यामुळे त्या यंत्रणेचा वापर करून देवेंद्रजींना नोटीस पाठवण्यात आली। आणि नोटीस कशा बाबतीत आहे तर या सरकारचे घोटाळे उघडकीस आणले, चुकीच्या पद्धतीनं बदल्यांमध्ये घोटाळे झाले, हे सगळे घोटाळे उघडकीस आणल्याच्या बद्दलचं हे बक्षीस देवेंद्रजींनाही देऊन राहिलं सरकार, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आणि लवकरच अनेक गोष्टी या सरकारच्या बाहेर येतील आणि हे सरकार उघडकीस येईल। यामध्ये किती भ्रष्टाचारी आहे आणि किती मंत्री घरी जातील हे आज सांगता येत नाही, परंतु निश्चितपणे येणारा काळ ह्या सरकारचं उघडं पाडणार आहे सगळ्या चुकीच्या गोष्टी। आणि हे देवेंद्रजींना ज्या पद्धतीने नोटीस पाठवली त्याचा आम्ही निषेध करतो। आणि देवेंद्रजी तयारच बसले आहे, ते पोलिसांना जायला तयार होते,
अजूनही मला वाटते घरी त्यांच्या पोलीस पोहोचले की नाही, मला कल्पना नाही, अजूनही बहुतेक गेलेले नाही आहे, ते वाट पाहत आहे. ते सगळ्या गोष्टी त्याच्यापाशी तयार आहे, सगळे पुरावे आहे, आणि देवेंद्रजी सगळ्या पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मांडत आहे. मात्र हे सरकार कुठल्याही गोष्टीचा पुरावा देत नाही. आपल्या सरकारमध्ये जे मंत्री भ्रष्टाचारी आहेत, ज्यांच्या ज्यांना जेल झाली आहे, त्यांच्या संरक्षण करून राहिले आणि त्यांच्या बाबतीत कुठलंही स्पष्टीकरण यांच्यापाशी नाही. त्याच्यामुळे या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.